नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा रवीन बासे देशमुख गाव कोणतं आहे राहणार कासरवाडी तालुका सिन्नर तुम्हाला नाही का आपण म्हणजे त्याच्यामध्ये काय काय वापरलेले भो या डाळिंबागाला भाई पहिल्यांदी असं सांगा काय ना तुम्ही पानगळ कधीची तुमची आमची पानगळ 25 ऑगस्टची 25 ऑगस्टची भर पावसामध्ये पानगळ मारलेली बरोबर का नाही तर मला एक सांगा तर जे तुम्ही जी ट्रीटमेंट दिलेली नेचर ग्रीन ऑर्गॅनिक कोण तुम्हाला बरोबर का तर तुम्ही समाधानी आहात का नाही का काय काय वापरलं त्यामध्ये ते डिटेल माहिती शेतकरी बंधूंना सांगा तुम्ही नाही मी 100% समाधानी आहे कशाला काय काय वापरलं सॉइल किंग वापरलंय खालून सोडलंय भूसुद्धा सोडलंय आणि बूम फ्लावर मारलंय ब्लूम बुस्टर हा बूम बुस्टर मारलंय तर सॉइल किंग सोडल्यानंतर तुम्हाला काय म्हणजे काय दिसलं बो म्हणजे पहिली पावसाच्या वातावरणामुळे सिटिंगच होत नव्हती सॉइल किंग सोडल्यानंतर ती सिटिंग हळूहळू व्हायला लागली क्लिअर वापरलेली फंगिसाइड बरोबर का त्याचे रिझल्ट तुम्ही मागच्या वेळेस मारलं होतं आता पण या वेळेस पण मारलेलं आहे म्हणजे बागदाराच्या आधी पण मारलेलं होतं तुम्ही क्लिअर बरोबर का त्याच्यामधला रिझल्ट तुम्हाला कसं काय वाटला रिझल्ट क्लिअर अपचा रिझल्ट असा आहे का बाकीचे 5 फवारी मारण्यापेक्षा एक जर क्लिअर अप मारलं तर अतिशय उत्तम एकदम जबरदस्त आहे तुम्ही समाधानी आहे नाही का एवढ्या बर पावसामध्ये म्हणजे पूर्णपणे जी कलर शाइनिंग आजचं जी बाजारात दाखव सर क्वालिटी दाखव साईज किती पर्यंत आहे सध्या आता तुमची हाईट साईज 400 ग्रॅम 500 ग्रॅम पर्यंत 400-500 ग्रॅम पर्यंत आहे नाही का म्हणजे तुम्ही समाधानी दाखव सर बऱ्यापैकी सगळी कसं बऱ्यापैकी म्हणजे माल लटकलेला आहे बरोबर का नाही वातावरणाची चांगलं आहे चांगलं आहे की नाही वातावरण म्हणजे या वर्षीच खराब असून पण बऱ्यापैकी माल नाही का बऱ्यापैकी आहे म्हणजे तुमची काय अपेक्षित आहे अपेक्षा आहे बाजार किती पर्यंत भेटले पाहिजे तुम्हाला बाजार कमी कमी 25 रुपयापर्यंत भेटले पाहिजे हा ना एक नंबर क्वालिटी माल नंबर सुपर म्हणजे आता कमीत कमी 25 दिवसाचा मध्ये बऱ्यापैकी खाली होऊन जाईल नाही की नाही आरातून वाचलं तर चांगलं असं ओके धन्यवाद